हाय एवरीवन, तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आणि कानू अगदी मनापासून स्वागत करतो. तर आज ना आम्ही दोघं मिळून किचनमध्ये काम करणार आहे असं ठरवलेलं होतं, पण कानूमध्येच पळून गेला, ती गोष्ट वेगळी आहे. तर आज ना मी बनवणार आहे मस्त असं नमकीन. मुलांना बाहेरचे कुरकुरे चिप्स खूप जास्त आवडतात, आपण नेहमीच बघत असतो, पण ना घरी जे आपण बनवतो तर ते पौष्टिक असतं, हायजेनिक असतं आणि त्यापासून कधीच मुलांना काही त्रास होत नाही. तर असेच दोन आज मी स्नॅक्स बनवणार आहे, जे की तुम्ही चहासोबत किंवा इव्हिनिंगला मुलांना देऊ शकता, टिफिनमध्ये देऊ शकता, किंवा तुम्हाला जेव्हा कधी असं काही नमकीन खाण्याचं वाटेल त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता. तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे, यामध्ये जिरा पावडर घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे आणि तीळ घातलेले आहे. तर खूप सोपी अशी स्नॅकची रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता घरच्या घरी. आणि इथे थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, जवळपास एक चमचा तेल घेतलेला आहे. आणि हे सगळे पदार्थ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे, चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. पिठाला छान असं बाइंडिंग येईल ना तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि यानंतर आपल्याला पाण्याने छान पीठ मळून घ्यायचं आहे. तर खूप अशी टेस्टी रेसिपी आहे, माझ्या घरामध्ये सगळ्यांना ही रेसिपी खूप जास्त आवडते आणि खूप दिवसांनी मी बनवली. तर इथे तुम्ही बघत असाल तर पिठामध्ये असं छान सॉफ्ट पीठ मी मळून घेतलेलं आहे. आणि लगेचच मी सुरुवातसुद्धा करणार आहे बनवण्यासाठी, तर एकसारख्या लाटा करून घेणार आहे. आणि ही टेस्टी रेसिपी मी नेहमी बनवत असते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा. तर इथे तुम्ही बघत असाल तर आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे, त्याला कुठलंही पीठ लावायचं नाही आहे. तेल लावलं तर हरकत नाही, पण पीठ नाही लावायचं. पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे, पीठ असं आधी मळून घ्यायचं आहे. पातळ यासाठी म्हणजे ते कुरकुरीत होतील, जसे बाहेरचे कुरकुरे असतात ना, तर सेम तसेच कुरकुरीतसुद्धा कुरकुरीतच हे स्नॅक होतं, हे नमकीन होतं. तर जेवढी तुम्हाला लाटता येईल, एक तर मैदा असल्यामुळे भरपूर पसरतो तो, जेवढा पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटायचं आहे. तुम्हाला जर कुरकुरीत नको असेल, खुसखुशीत हवं असेल, तर थोडीशी जाड तुम्ही पोळी ठेवू शकता, तुमच्या चॉईसवर आहे. पण मला कुरकुरीतच हवं आहे, कारण की माझ्या कानूला कुरकुरे आवडतात, तर त्यासाठी असे हे छान मैद्याचे कुरकुरे आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम पातळ पोळी लाटायची आहे. इथे मी कुठलंही पीठ वापरलेलं नाही आहे, आणि लावण्यासाठी असं वरतून कोरडं पीठ, आणि ह्या जो गोळा आहे तो चिकटतसुद्धा नाही. तर इथे ना सरळ अशा स्ट्रीप करून घ्यायच्या आहे, एकदम पातळ पातळ, खूप जास्त मोठ्या पण नाही करायच्या, अगदी पातळ पातळ स्ट्रीप करायच्या आहे, जेणेकरून त्यांना छान शेप येईल कुरकुऱ्यांसारखा आणि कुरकुरीत होतील असे. तर तुम्ही इथे बघू शकता उभ्या स्ट्रीप झाल्यानंतर आडव्या मी असं चार करणार आहे, कारण की खूप जास्त मोठे पण नको व्हायला. छोटे छोटे जे सेक्शन आहे, जे अगदीच छोटे आहे, ते मी काढून घेतलेले आहे. आणि यानंतर तुम्ही इथे बघत असाल एकदम छोट्या छोट्या स्ट्रीप आहे, हे आपल्याला तेलामध्ये टाकून छान तळून घ्यायचे आहे. तेलामध्ये टाकताना शक्यतो सरळ सोडण्याचा प्रयत्न करायचा, कारण की आपण त्या जसं सोडतो ना तर ते तसेच तळले जातात. तर इथे ना लो टू मीडियम फ्लेमवर तळायचं आहे, खूप जास्त हाय फ्लेमवर एकदम पटकन लाल होतात, आणि खूप कमी जर फ्लेम असेल तर मग त्यामध्ये तेल राहतं, त्यामुळे मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत तळलंसुद्धा जातं आणि त्यात एक कुरकुरीतपणा जो आपण म्हणतो तो येतो. तर इथे अशा प्रकारे सर्व मी तळून घेणार आहे. यानंतर पुढची जो स्नॅक रेसिपी आहे ते आहे आपण जे बोलतो ट्रँगल शेपमध्ये, तर ते मी बनवणार आहे. आणि इथे मी घेतलेला रवा, तर एक वाटी रवा घेतलेला, तो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला. मिक्सरमध्ये इझिली रवा बारीक होतो. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, आणि यामध्ये मी घेतलेला आहे ओवा, तर ते हातावर पूर्ण क्रश करून यामध्ये टाकायचं. आणि यानंतर थोडंसं तेल टाकणार आहोत आपण, एक चमचाभर तेल. आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं सर्व पीठ, ह्या पिठाला पण छान असं बाइंडिंग घेऊन द्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ पाण्याच्या मदतीने मळायचं आहे. तर आता रवा असल्यामुळे रवा भरपूर सगळं पाणी शोषतो, त्यामुळे काय करायचं आहे की थोडंसं पीठ जे आहे ना ते सैलसर आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट पीठ अजिबात मळायचं नाही आहे,
तर छान पीठ मळल्या जातं रव्याचं, आणि रव्यापासून हा पदार्थ खूप छान होतो. तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही की तुम्ही रव्याचं काहीतरी खाताय असं. खूप टेस्टी लागतो. अगदी ते बाजारातले समोसे असतात छोटे छोटे, जे कुरकुरीत समोसे असतात, तर सेम तसंच लागतं. तर आता इथे कणिक भिजून झालेली आहे आणि लगेचच इथे मी लाटायला घेते. रवासुद्धा खूप जास्त स्प्रेड होतो, म्हणजे जेवढा आपण लाटू ना तेवढा तो स्प्रेड होत चालतो. तर तुम्ही इथे बघत असाल तर भरपूर असा स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि पातळच लाटायचं आहे, कारण की हे कुरकुरीतच छान लागतात. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर जास्त कुरकुरीत नको असेल तर तुम्ही थोडंसं जाड ठेवू शकता. तर भरपूर असं मी जेवढं लाटला जाईल तेवढं लांब मी ते लाटून घेतलेले आहे पोळी, तुम्ही बघत असाल तर. आणि याच्या ना मी स्ट्रिप्स कट करणार आहे, तर यासाठी आधी मला स्क्वेअरमध्ये याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघत असाल तर स्क्वेअरमध्ये कट करून घेतलं की याच्या थोड्याशा मोठ्या मोठ्या स्ट्रिप कट करून घ्यायच्या. आणि यानंतर याला ना असं ट्रँगलचा शेप द्यायचा, जसे मार्केटमध्ये ट्रँगल शेपचे आपल्याला चिप्स वगैरे मिळतात त्याचं सेम त्या टाईप होतं. आणि यानंतर तुम्ही याला वरतून तिखट किंवा तुम्हाला जे कोणतं फ्लेवर हवं असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. मी तसेच ठेवणार आहे, पण तुम्हाला जर लाल तिखट हवं म्हणजे तिखट हवे असतील किंवा आणखी मीठ हवं असेल, तुम्ही बऱ्याचशा फ्लेवरमध्ये याला ॲड करू शकता. तर अशाच प्रकारे सगळे जे ट्रँगल शेप आहे ते मी कट करून घेतलेले आहे. तुम्ही बघत असाल तर खूप सोपं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. हे खूप छान कुरकुरीत होतात, तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी. पण कान्हूला हे खूप म्हणजे खूप जास्त आवडले घरामध्ये, लहान मोठ्यांना सगळ्यांनाच खूप जास्त आवडले हे नमकीन. तर जे आहे ते कुरकुरे होते मैद्याचे, आणि हे रव्याचं जे आहे ते ट्रँगल आहे जे मिळतात मार्केटमध्ये. तर हे सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान करून घ्यायचे आहे. आणि अशाच पद्धतीने मी सर्व जे होते तर ते सुद्धा सर्व तळून घेतलेले आहे. तर थोडासा वेळ लागतो पण छान तळले जातात, घाई करायची नाही आहे तळताना. तर असे छान लालसर होऊन द्यायचे आहे आपल्याला. आणि यानंतर आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघत असाल ट्रँगल शेपमध्ये अगदी छान दिसतात, त्यामध्ये जास्त तेल राहत नाही, काहीच नाही काहीच नाही. तुम्हाला असं वाटत असेल की खूप तेलकट होईल, पण तेलकटसुद्धा जास्त होत नाही तुम्ही बघत असाल तर. आणि अशाच प्रकारे मी बाकीचेसुद्धा पटापट करून घेते, तळून घेते. तर अशा प्रकारे माझे दोन्ही स्नॅक्स करून झालेले आहे आणि तुम्हाला पुढे दाखवते मी की ते ॲक्च्युअल कसे झालेले आहेत. तर तुम्हाला आवाजावरनं कळालेलंच असेल की भरपूर असे कुरकुरीत झालेले आहे. आणि तुम्हाला आता ते मी थोडेसे क्रश करूनसुद्धा दाखवते. आवाज तुम्ही बघू शकता याचा, एकदम कुरकुरीत झालेले आहे. एकदम आवाज जसा कुरकुरीत झाल्यावर येतो तर सेम तसाच आवाज ह्या मैद्याच्या कुरकुऱ्यांचा झालेला आहे. दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे, टेम्पटिंग दिसत आहे. आणि कुरकुरीत जरी असले तरी तुम्ही यांचं टेक्स्चर इथे बघू शकता, अगदी सॉफ्ट आणि तेलकट अजिबात नाही. तुम्ही बघत असाल तर सेम तसेच हे ट्रँगलसुद्धा झालेले आहेत, भरपूर असे कुरकुरीत आहे. तुम्ही याचा आवाज बघू शकता. आणि हे सुद्धा सेम सॉफ्ट आणि छान झालेले आहे. तर हे बनवल्यानंतर मलासुद्धा खाण्याचा मोह आवरला नाही. तर हे मी आता एन्जॉय करते आणि व्हिडिओ इथेच एंड करते. बाय, टेक केअर.